जगाच्या इच्छा समजले पाहिजे. जिथं सत्ता केंद्रित झाली त्या ठिकाणी भ्रष्ट होते आणि सामान्य माणसाला त्याची त्याच्या यातना सहन करावं लागतात. आणि म्हणून सत्ता केंद्रित करण्याचा प्रयत्न इच्छा आहे ती खात्रीनं भ्रष्ट होणार आहे आणि त्याची किंमत या देशातल्या सर्वसामान्य नागरिकांना द्यावी लागेल. जर्मनीमध्ये हिटलर सुद्धा लोकशाहीच्या मार्गाने प्रथम आला, सत्ता केंद्रित केली आणि नंतर तो जगातला मोठा हुकुमशहा झाला. जर्मनीची काय स्थिती झाली हे सगळ्या जगाने पाहिलंय. ते चित्र आम्ही कधी भारतामध्ये येऊन देणार नाही. महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संसदीय लोकशाही पद्धती हा मंत्र आम्हाला दिला आणि त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पद्धतीची घटना तयार करून हा मंत्राचा अधिकार ज्या देशातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवला आणि त्याच्या आधारे आपण गेले 7 वर्ष देशाचा कारभार करतोय. ती घडी आपल्याला विस्कटून द्यायची नाही. इथं मोदी हा प्रकार जसा आहे तरी तसाच एक शेतकरी कामगार पक्ष नावाचा प्रकार या ठिकाणी आहे. आता भारतीय शेतकरी कामगार पक्ष, मला माहिती नाही भारतीय शेतकरी कामगार पक्ष भारताच्या कोणत्या कोणत्या भागात किती पोहोचला याच्या खोलात माझी जायची इच्छा नाही. अरे महाराष्ट्राचं सोडा, पण समज महाराष्ट्रातल्या सुद्धा किती जिल्ह्यामध्ये गेला याच्याबद्दल चर्चा न केलेली बरी. पण काही लोक असतात बुद्धिवान, काहीतरी वेगळं सोंग करायचं, काहीतरी नवीन प्रयत्न करायचे, कुणीतरी एक बळीचा बकरा गाठायचा, त्याला पूर्ण करायचं आणि त्याच्यामार्फत आपलं काही सत्ताकरण करता आलं तर ते करण्याच्या संबंधीचा प्रयत्न या ठिकाणी करायचा.